जास्त आंदोलन इकडे सीए आणि एनआरसीच्या विरुद्ध आलंय. आमचा या दोन्ही कायद्यांना विरोध आहे कारण हे संविधानातल्या आर्टिकल 14 ए आणि आर्टिकल 25 ए च्या विरोधात आहेत. आमचा एवढंच म्हणणं आहे की हे आर्टिकल जे आहे, हे जे दोन कायदे आलेत, सीए असेल किंवा एनआरसी असेल, ते दोन धर्मांमध्ये आपल्या देशामधल्या दोन समाजांमधल्या दोन धर्मांमध्ये एक मोठं छेड निर्माण करतात, भेदभाव करतात आणि हे संविधानाच्या खिलाफ. दुसरी गोष्ट अशी की हे फक्त मुसलमानांच्या विरोधात आहे असा गैरसमज पसरवण्यात येतो. हे फक्त मुसलमानांच्या विरोधात नाही, तर इकडचे एससी एसटी ओबीसी आणि खास करून जे भटके विमुक्त आहेत ते तमाम वंचित समाज आहेत त्यांच्या विरोधात आहे. कारण हे लोक भटके आहेत, त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसणार आहेत. आणि एक खूप महत्वाची गोष्ट, एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती एलजीबीटी किंवा ए प्लस समाज राहतो, त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर कम्युनिटी मोठ्या पद्धतीने आहे आणि या सगळ्यांना एक मोठ्या काळासाठी यांना वंचित ठेवलं गेलेलं, बाहेरचं ठेवलं गेलेलं. आणि आज अचानक जागेत यांना कुठे म्हणता की तुम्ही डॉक्युमेंट द्या, तुम्ही सिटिझनशिप प्रूव्ह करा, हे अतिशय असंविधानशील आहे आणि आम्ही याचा विरोध करू आणि अशा कायद्यांचा विरोध करतच राहू. तरी डिमॉनिटायझेशन केलंच ना, या लोकांना फरक नाही पडत. या लोकांना नुसतं धर्माच्या नावावर आपला देश वाटायचा, आपला देश लुटायचा आणि भारताचा संविधान नष्ट करून मनुस्मृती परत आणून ठेवायची.